सेकंड लॉ, लॉ था लॉ ऑफ इक्वल एरियाज, लॉ ऑफ इक्वल एरियाज। मग या ठिकाणी आपण इक्वल एरियाज करत असताना बघा, या ठिकाणी जसं आपण पाथ पाहिला की हा इलिप्टिकल ऑर्बिट होता हा त्याचा पाथ। आता सेकंड लॉ बघायचा आहे आपल्याला, सेकंड लॉ मध्ये काय सांगितलंय तर मी अगोदर डेफिनेशन लिहिणार, तुम्हीही माझ्यासोबत नोट डाऊन करत राहा, जसं तुमच्या रनिंग नोट्स निघतील तर त्यानुसार आता मी सेकंड लॉ लिहितो, तर तुम्ही देखील तो माझ्यासोबत लिहायचा आहे। सेकंड लॉ काय सांगतोय मग हा, द लाईन जॉइनिंग, मी लिहून घेतो मग तुम्हाला समजवतो, द लाईन जॉइनिंग सन टू द प्लॅनेट, सन टू द प्लॅनेट स्विट्स, स्विट्स इक्वल एरियाज ए इक्वल टाइम इंटरवल्स, इंटरवल्स। बघा तर मग तुमचा लिहून झालेला असेलच माझ्यासोबत, तर यानुसार यानंतर मी तुम्हाला डेफिनेशन समजवत आहे। बघा डेफिनेशन म्हणजे डेफिनेशन बनवण्याचा सेकंड लॉ काय आहे, द लाईन जॉइनिंग सन टू द प्लॅनेट, लाईन जॉइनिंग सन टू द प्लॅनेट। बघा ही लाईन कशी इथे जॉईन आहे, द लाईन जॉइनिंग सन टू द प्लॅनेट स्वीप्स। बघा स्वीप, आपण स्वीप हा कशासाठी वापरतो, जसं घरी झाडू मारतात तर त्याला झाडू मारताना आपण कसं म्हणतो की इथं स्वीप केलं पाहिजे, ठीक आहे, आपण झाडूला स्वीपर स्वीप असं म्हणतो, स्वीपर। मग पुढे इथं काय म्हटलंय इथं की स्वीप्स इक्वल एरियाज, म्हणजे हा जो एक लाईन जर आपण ड्रॉ केली ही काय करते स्वीप होते, स्वीप म्हणजे काय पुढे जाते, मग ही किती पुढे जाईल तर या ठिकाणी टाइम इंटरवल ठरवला जातो आणि या टाइम इंटरवलने हा जो काही एरिया आहे पार केला असा, मग हा एरिया मी सपोज अशा लाईनीने दाखवतो, मग हे ट्रॅव्हल्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल टाइम। अशाच प्रकारे जर मी आता या ठिकाणी हा पॉइंट सी घेतला, हा पॉइंट सी घेतला आणि मग इथे जेव्हा वेळ होता तेवढाच वेळ मी इथे जर घेतला तर त्यावेळेत हा जो प्लॅनेट आहे सी पासून डी कडे जातो। मग आता आपण काय म्हटलंय स्विप्स इक्वल एरिया, म्हणजे इक्वल एरिया पाहिजे आपल्याला, एरिया कसा असेल हा इक्वल, म्हणजे हा एरिया आणि हा एरिया कसा असेल तर तो इक्वल असेल। आपण अंतराबद्दल बोलत नाही आहोत, आपण डिस्कस करतोय तर एरिया बद्दल, की हा जो एरिया असेल तेवढाच एरिया इथं मेजर होईल आणि तो मी कसा इंटरवल, इक्वल इंटरवल ऑफ टाइम, सेम वेळेमध्ये सेम एरिया तो ट्रॅव्हल करेल। याच्यापासून अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर हा इकडे असेल आणि दुसरा इथं असेल, मग याच्यावरून तुम्हाला काही अंदाज येतोय का, कोणी काही सांगेल का, म्हणजे जसं हा सन हा प्लॅनेट सी पासून डी फक्त इतकंच अंतर पार करणार, पण आपण म्हणतो टाइम, या ठिकाणी लक्षात घ्या जितका प्लॅनेट हा सन पासून दूर जातोय तेवढी त्याची स्पीड ही कमी कमी होत चालली आहे, तो हळूहळू ट्रॅव्हल करतोय मित्रांनो, ठीक आहे। हे झालं सेकंड लॉ बद्दल, आता आपण पाहूया थर्ड लॉ, ठीक आहे, थर्ड लॉ, थर्ड लॉ याला नाव दिलं जातं किंवा म्हटलं जातं लॉ ऑफ पिरियड, लॉ ऑफ पिरियड, टाइम पिरियड। स्क्वायर ऑफ द पिरियड, तर मी हा बरं माझ्यासोबत द स्क्वायर ऑफ द पिरियड ऑफ
revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance between sun and the planet मग आता हे रिलेशन आपण डेरिवेशन ने कसं शो करू शकतो बघा इकडे लक्ष द्या मित्रांनो द स्क्वेअर ऑफ द पीरियड द स्क्वेअर मग मी असं लिहितो द स्क्वेअर ऑफ द पीरियड ऑफ अ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब बघा इकडे क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स जर मी डिस्टन्स ला आर मानलं आणि याचं काय म्हटलंय क्यू टी स्क्वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यू मग हे लिहत असताना आपण असं लिहू शकतो टी क्यू टी स्क्वायर अपॉन आर क्यू इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे जो पीरियडचा स्क्वायर आणि जो डिस्टन्स मीन डिस्टन्सचा जो क्यूब आहे यांचा रेशियो हा कॉन्स्टंट असतो तर हा झाला आपला केपलरचा थर्ड लॉ मग आता केपलरचे आपण तिघही लॉ डिस्कस केलेले आहेत मग हे डिस्कस केल्यानंतर आपण काय सांगणार तर केपलरचा प्रश्न विचारले गेले की जसं तुम्ही सांगताय की प्लॅनेट जे आहे ते अशा प्रकारे जसं तुम्ही लॉ दिले त्याप्रमाणे बिहेव करत आहे पण मग तुमच्याकडे प्रूफ काही आहे का मग त्यावर केपलरकडे आपलं प्रूफ देण्यासाठी काही नव्हतं म्हणजे कोणताही एक्सपेरिमेंटल बेस नव्हता म्हणजे जरी त्यांनी ऑब्झर्वेशन हे खूप चांगल्या प्रकारे केलं होतं तरी त्यांच्यावर विश्वास कोणाचाही बसत नव्हता परंतु त्यांना स्वतःला विश्वास होता की प्लॅनेट असे बिहेव करत असतात तर मित्रांनो आज आपण केपलरच्या तिघ लॉबद्दल माहिती घेतली आणि खात्रीचे मला की तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि तुम्ही माझ्या सोबतच नोट्स काढत असाल तर तुम्ही अशाच प्रकारे नोट काढत राहा आणि हुशार होत राहा तर आता आपण पुढील भाग पुढचा टॉपिक हा पुढील भागामध्ये बघणार आतासाठी आपण विश्राम घेऊया धन्यवाद.